शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा मोठा विजय झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि एमकेएन मराठीला देखील आपल्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. पाहूया काय म्हणतात प्रतापराव जाधव. आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे जे प्रतापराव जाधव आहेत यांनी हॅट्रिक या ठिकाणी जवळजवळ केलेली आहे, तर त्या संदर्भात आपल्या एमकेएन सोबत ते आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. तर आपल्या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतं? विजयाबद्दल काय वाटतं? म्हणजे विजयाचा आनंद हा काही वेगळा. खरं म्हणजे तिसऱ्यांदा या बुलढाणा लोकसभेमध्ये आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अहोरात्र या ठिकाणी मेहनत घेतली. नरेंद्र मोदीजींच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यात झालेली विकासाची कामं आम्ही लोकांच्या समोर मांडली. विकासाच्या मुद्द्यांवरच आम्ही लोकांच्या समोर पॉझिटिव्हली त्या ठिकाणी गेलो आणि त्याचं फळ या ठिकाणी मिळालं. लोकांनी देशाच्या सुरक्षेला महत्व दिलेलं दिसतं, लोकांनी देशाच्या विकासाला महत्व दिलेलं दिसतं आणि विकास आणि सुरक्षा या दोन मुद्द्यावरच आज एनडीएच्या 340 पेक्षा जास्त जागा या देशामध्ये मिळत आहेत. आणि म्हणून निश्चित याचं श्रेय आदरणीय नरेंद्र मोदी असतील, हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, शिवसेना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व जिल्ह्यातील जनतेला या ठिकाणी मी देतो.